नमस्कार, मी कश्मीरा भूषण अवसरे. घरी बसल्या बसल्या एक कविता केली म्हटलं तुम्हाला ऐकूया, बघा आवडते का. शीर्षक आहे कोरोनामुळे का होईना. वाईटातूनही चांगलं होतं आई म्हणते असं, कोरोनामुळे मी म्हणते सांग बरं कसं. उत्तरात आई म्हणाली ऐक बाळा असं. अनावश्यक गर्दी धावपळ आपोआप झाली बंद, कोरोनामुळे घरी बसून जोपासले गेले जुने छंद. मार्चिंग टार्गेट्स डेडलाईन्स पाठी धावणं झालं बंद, बऱ्याच दिवसांनी सकाळी पक्ष्यांचा आवाज ऐकला बंद. संचारबंदीमुळे का होईना घरी बसता आलं, जुने अल्बम पाहून किस्से ऐकून पुन्हा ते क्षण जगता आलं. क्लब बागा तळी जिम भले सगळी बंद झाली, पण घरातल्यांसोबत पत्ते पिसताना कसली भारी मज्जा आली. सगळ्यांना सुट्ट्या मिळाल्या, पण आईची ड्युटी मात्र डबल झाली. नर्सेस डॉक्टर्स पोलिसांसाठी वाजवताना तिच्यासाठीही आम्ही वाजवली त्या. उरली सुरली सगळी कामं आटपली तरी हाती वेळ राहिला, तेव्हा कपाटात पडून राहिलेला आईबाबांच्या लग्नाचा अल्बमही पाहिला. बाहेर जाता येत नाही म्हणून मित्रमैत्रिणींची भेट टळली, पण मन मोकळ्या गप्पा मारून घरच्यांची तरी मन कळली. आमच्या मुलांना सांगता यावा असा एक तरी जागतिक किस्सा मिळाला. थुकताना खोकताना निष्काळजीपणाचा चंद आहे वाला ऍटिट्यूड पळाला. देश प्रेम आणि राष्ट्रसेवा घरी बसून करता आली. सैनिक डॉक्टर पोलीस आणि घराची पुरेपूर महती कळाली. जे एरवी कधी सुचेना सुचले तरी जमेना, योग असा आला की झाले कोरोनामुळे का होईना. धन्यवाद. मी कश्मीरा अवसरे पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करते की हे 21 दिवस असे घालवा की आयुष्यभर ते तुम्हाला लक्षात राहते.